तालुक्यातील ग्राम गिरडा येथे सध्या माकड हरणांचा शेतकऱ्यांना त्रास तर आहेच, अशातच गावाशेजारी असलेल्या जंगलातून अस्वल हैदोस घालत आहेत. गावात येऊन दुकानातील तेल खाद्यपदार्थ यांची नासधूस करत आहेत. यामुळे येथील शेतकरी वर्ग आणि व्यावसायिकांना मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले. ग्राम गिरडा येथे एका अस्वलाने हैदोस सुरू केला असून किराणा दुकानातील खाद्यपदार्थ म्हणजे तेल, शेंगदाणा आणि इतर वस्तूंचे अतोनात नुकसान केले. या अस्वलाला पिटाळून लावण्यास ग्रामस्थ यशस्वी झालेत, पण याबाबत बुलढाणा वनक्षेत्र अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याने दुर्लक्ष केलंय. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गिरड्याच्या ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान सकाळी 5 वाजता गिरड्या गावामध्ये एका किराणा दुकानामध्ये अस्वल घुसलेलं होतं आणि सकाळी 6 वाजता ते अस्वल किराणा दुकानाच्या बाहेर आले आणि गावात शिरले आणि एक ग्रामपंचायतसमोर एका शेळके यांच्या घरासमोर ते रायमुण्यामध्ये लपलेलं असताना गाव ते अर्धा तास तिथे लपलेलं होतं आणि अर्धा तासानंतर गावकऱ्यांनी त्याला तिथून हुलकावून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अस्वल त्या गावकऱ्यामागे पळत असल्यामुळे काही वेळानंतर पुन्हा ते अस्वल गावकऱ्यांनी बाहेर काढलं आणि शाळेच्या कंपाऊंडमध्ये पळून ते डोंगराच्या दिशेने रवाना झालं. त्यांनी गावात जवळपास किराणा दुकानची तोडफोड केलेली आहे. वन विभागाच्या आमची एकच विनंती आहे की गिरडा या गावामध्ये ज्या भागात डोंगरचा रस्ता आहे त्या भागात संरक्षण भीत बांधून देण्याची नम्र विनंती आम्ही प्रशासनाला अनेक वेळा वन विभागाला केलेली आहे. अजूनसुद्धा या निवेदनातून या अस्वलामुळे गावात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. तरी महिला व लहान मुलांचेच नव्हे तर पुरुषांवर सुद्धा आक्रमण करतायत. प्रसंगी चावाई घेत असल्याने गिरडावासी भयभीत झाले असून लगतच्या ग्राम पाडळी येथील गावकरीही त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी घरावर ताडपत्र्या मांडल्यात, परंतु काही ठिकाणी छत पडले आहे. वनप्राण्यांनी यापूर्वी केलेल्या हल्ल्यात जीव सुद्धा गमवावा लागलाय. आताही अस्वलाचे दर्शन नेहमीच गावकऱ्यांना घडत आहे. वन्य प्राण्यांच्या भीतीने आता गिरडावासी ग्रासले आहेत. परिक्षेत्र अधिकारी तसेच जिल्हा वन अधिकारी यांनी गिरडा गावातील अस्वलाने केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे व गावाला लागून संरक्षण भिंत बांधण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, तसेच त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गिरडावासींनी दिला आहे. प्रतिनिधी जैनुल आबेदीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.